पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील DPES विद्यालयाच्या एका खोलीतून मुख्याध्यापक चव्हाण आणि वाहन चालक हे दोघे एका मालवाहू वाहनाच्या सहाय्याने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळेला मिळालेल्या तांदळाचे 5 कट्टे वाहनामध्ये भरत असताना ग्रामस्थांनी मुख्याध्यापक चव्हाण आणि वाहन चालकास दोघांना पकडले, परंतु दोघेही शाळेच्या आवारातून पसार झाले. या प्रकरणात चांदणे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली असता पोलीस कारवाई करीत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून लेखी तक्रार आवश्यक असल्याचे कळविण्यात आल्याने प्रहार संघटनेचे अरविंद पाटील यांनी पातूर पंचायत समितीचे BDO समाधान बाग व गट शिक्षण अधिकारी अनिल अकाळ यांना तक्रार करण्याची मागणी केली आहे. सदर घटनेला 5 दिवस उलटूनही अजूनपर्यंत अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करण्याची तसदी घेतली नसल्याने आज प्रहार संघटनेचे पदाधिकारी पातूर पंचायत समितीला आले असता अधिकारी हजर नसल्याने पंचायत समितीचे BDO समाधान बाग व गट शिक्षण अधिकारी अनिल अकाळ आपल्या कार्यालयात हजर नसल्याने त्यांच्या रिकाम्या खुर्च्यांना हार टाकून आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार संघटनेचे अरविंद पाटील, दत्ता सुडोकर, जीवन उपरवट, मंगेश इंगळे, नितीन इंगळे, गणेश रणपिसे, दत्ता वाघ, अंकुश बुंदे, राहुल देशमुख, रवींद्र निंबोकर आदी प्रहार सेवक उपस्थित होते. 18 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 10 वाजता प्रहार कार्यकर्ते नितीन इंगळे यांनी DPS हायस्कूल पिंपळखुटा या शाळेतून रात्री 10:30 वाजता मुख्याध्यापक संदीप चव्हाण व प्रयोगशाळा परिचर खोडके यांनी तांदूळ फोर व्हीलर गाडीमध्ये चोरून नेताना पकडला. नितीन इंगळेनं जेव्हा गाडी पकडली त्यासोबत 4 ते 5 अजून कार्यकर्ते होते. जेव्हा गाडी पकडली तेव्हा सदर गाडीच्या ड्रायव्हरनं मुख्याध्यापक संदीप चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार त्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. आजही जर आपण त्या घटनास्थळावर पाहणी केली तर पिल्लर पडलेला आहे, गाडीच्या धडकेमुळे पिल्लर पडलेला आहे. आणि त्याच दिवशी रात्री नितीन इंगळे आणि पिंपळखुटा गावकऱ्यांनी चांदणी पोलीस स्टेशनला माहिती देऊन स्वतः चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी 13 पोते तांदूळ, हरभरा व तुरीच्या डाळीसह गाडी जप्त केली, सदर मालही जप्त केला, पंचनामा केला आणि नितीन इंगळ्यांनी तक्रारही दिलेली आहे. तरीही पण मी 19 तारखेला प्रत्यक्ष घटनास्थळाला जेव्हा भेट दिली तेव्हा मी ठाणेदार उमेश यादव यांना भेटलो. तेव्हा त्यांनी सांगितलं की जोपर्यंत पंचायत समिती प्रशासन स्वतः पोलीस स्टेशनला येऊन लेखी तक्रार देणार नाही तोपर्यंत आम्ही FIR नोंदवू शकत नाही. शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे आम्ही सोमवारची वाट पाहिली, सोमवारीही कुठलीही FIR नोंदवण्याची कारवाई झाली नाही. त्यामुळे आज मंगळवारी आम्ही प्रहारच्या कार्यकर्त्यांसह व गावकऱ्यांसह इथं पातूर पंचायत समितीमध्ये BDO BO आणि शालेय पोषण आहार अधीक्षक यांच्याशी FIR नोंदवण्याकरिता चर्चेकरिता आलो. परंतु आज रोजी BDO समाधान वाघही इथं हजर नाही. गट शिक्षण अधिकारी अकाळ व तसेच शालेय पोषण अधीक्षका कल्याणकर ह्याही इथं अनुपस्थित आहेत. त्यामुळे आज आम्ही त्यांच्या खुर्चीला हार घालून आमचं आंदोलन केलं. तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक वैशाली ठक यांच्याशी सुद्धा संपर्क केला. संपूर्ण पंचायत समिती प्रशासन आणि शिक्षणाधिकारी हे एकमेकावर टोलवाटोलीवरून उळवळीचे उत्तर देत आहेत. त्यामुळे आज आम्ही हे इथं आंदोलन केलं. 5 वाजेपर्यंत जर FIR दाखल नाही झाला तर नितीन इंगळे यांना आम्ही चांदणी पोलीस स्टेशनला BDO BO शालेय पोषण आहार अधीक्षक कल्याणकर यांच्या विरुद्ध तक्रार देणार आहे. MZ News करिता योगेश नावलकर, पातूर.